नमस्कार. आवाज वजा वृत्त वाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळल्याच्या काही ठळक घडामोडींकडे. ठाण्यात शारदीय नवरात्र उत्सवाला जल्लोषात सुरुवात. थीम पार्क प्रमाणी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांचा पलटवार. आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहातील मिनी थिएटर लवकरच नाट्यप्रेमींसाठी होणार खुलं. नमस्कार, मी गुरुनाथ सुभेदार. मी राधिका गुरुनाथ सुभेदार. मी शनाया. पुढे बोल, पुढे बोल, बोल बोल बोलू. बोल ना. बोल की. एक मिनिट, भांडू नका. नाही काय, यांचं हे असंच चालू राहणार. पण मला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. दिवस कसे पावसाळ्याचे मस्त आहेत, आपण सगळेच एन्जॉय करतोय. पण तरी सुद्धा जर तुम्ही स्वतःची काळजी घेतली नाही तर तुम्हाला हॉस्पिटलच्या बेडवर दिवस काढावे लागतील. तुम्हाला सुद्धा डेंग्यू, चिकनगुनिया, हिवताप यासारखे आजार होण्याची शक्यता आहे. हा, पण काळजी करू नका. तुम्ही तुमच्या सोसायटीचा व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. उघड्यावरच खाणं टाळाच. पाणी उकळून प्या. घराच्या आजूबाजूला पाणी साचू देऊ नका. झाडांच्या कुंड्यांखालील प्लेट मध्ये पाणी साचू देऊ नका. हा, तर ही सगळी काळजी घ्या आणि हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया पासून स्वतःच संरक्षण करा. आणखी एक महत्वाची गोष्ट, जर समजा एखादा रुग्ण किंवा ही लक्षणं असलेली एखादी व्यक्ती आढळली तुम्हाला, तर लगेचच महानगरपालिकेच्या दवाखान्यात जाऊन एखाद्या वैद्यकीय अधिकाऱ्याशी संपर्क साधा. आणि ही दिलेली माहिती स्वतःपुरती न ठेवता तुमच्या ओळखी पाळखीच्यांना, इतरांना सुद्धा द्या. पावसाळ्याचा आनंद घ्या, निरोगी राहा. स्वच्छ राहूया, स्वस्थ राहूया, निरोगी शहर बनवूया. सर्वप्रथम आमच्या सर्व प्रेक्षकांना नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आज सर्वत्र ठाण्यामध्ये देवीचं आगमन झालंय. दरवर्षीप्रमाणे यंदाही धर्मवीर आनंद दिघे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या जय अंबेमा सार्वजनिक धर्मदाय विश्वस्त संस्था ठाणे श्री नवरात्र उत्सव यावर्षी 40व्या वर्षात पदार्पण करताय. 10 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबर पर्यंत अंबेमातेची विधिवत शास्त्रोक्त पद्धतीनं घटस्थापना होणार आहे. हा महोत्सव दरवर्षी टेंबी नाका इथे साजरा करण्यात येतो. धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रेरणेनं या उत्सवाला महाराष्ट्रात तसंच देशभर अनन्य साधारण असं महत्व प्राप्त झालंय. पुढील 9 दिवस अश्विन शुद्ध विजयादशमी म्हणजेच दसऱ्यापर्यंत अंबा मातेच्या दरबारामध्ये दररोज अनेक धार्मिक विधी संपन्न होणार आहेत. धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रेरणेनं या उत्सवाला महाराष्ट्रात तसंच देशभर अनन्य साधारण असं महत्व प्राप्त झालंय. हा उत्सव ठाणे शहर आणि परिसरातील भूषण ठरलाय. या उत्सवाची परंपरा शिवसेना नेते, मंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढे याच भव्य स्वरूपात सुरू ठेवली आहे. पुढील 9 दिवस अश्विन शुद्ध विजयादशमी म्हणजे दसऱ्यापर्यंत श्री अंबा मातेच्या दरबारामध्ये दररोज अनेक धार्मिक विधी संपन्न होणार आहेत. विठ्ठलाची पंढरी, विठ्ठलाचं नामस्मरण करत आपण नेहमीच पंढरीच्या वाटेनं जात असतो, तर तीच पंढरी देवीच्या रूपानं ठाण्यात अवतरली आहे. विठ्ठलाचं 10वं रूप तसंच ज्ञानेश्वर तुकाराम संतांचा आशीर्वाद घेत आपण या नवसाला पावणाऱ्या जागृत देवीचं दर्शन करताना मन लुभावून जात आणि पावलं चाले ती पंढरीची वाट तसं टेंबी नाक्याकडे आपले पाय वळतात. 120 फूट लांब आहे. 60 फुटाच्या देवीच्या गाभाऱ्यामध्ये छानशी अशी आरस पाहताना छान विद्युत रोषणाईनं वातावरण प्रसन्न वाटतं. हे काम सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली साधारण 120 कारागीर देखाव्यासाठी दिवस रात्र काम करत आहेत. हा देखावा फायबर ग्लासच्या मूर्ती आणि खांब कोरीव नक्षीकाम असलेलं पॅनल यामुळे देवीचं हे रूप उजळून येतं. यामुळे ठाणेकरांना विठ्ठलाच्या पंढरीचं रूप इथे पाहायला मिळतंय. बस बस रोक दो. कितने हुए भाई साहब? सर 55 रुपये. 55 रुपये? हाँ ये ली. सर छुट्टी नहीं है. छुट्टी तो मेरे पास भी नहीं है. तो एक काम कीजिए सर, UPI के किसी भी एप्लीकेशन से आप पे कर दीजिए. मेरा वर्चुअल ID पीछे लिखा हुआ है. अच्छा, ओके ओके.
हम यूपीआई को सपोर्ट करते हैं। मेरा देश, मेरा देश, मेरा देश। घोडबंदर मार्गावर उभारण्यात आलेल्या थीम पार्क आणि बॉलिवूड पार्क प्रकल्पातील वादग्रस्त कामाची चौकशी करण्यासाठी 48 तासात समिती नेमली जाईल अशी घोषणा सत्ताधारी शिवसेनेनं केली होती। मात्र त्यासंदर्भात ठराव करून घेण्यातच सत्ताधाऱ्यांना प्रचंड वेळ लागलाय। केलेला ठराव शनिवारी सायंकाळी उशिरा सह्यांसाठी पाठवण्यात आल्यानं त्यावर सह्या होऊ शकल्या नाहीत। त्याचा बाबुलभाव उभा करण्याचं काम शिवसेना करत आहे। मात्र प्रत्यक्षात या थीम पार्कच्या उभारणीतील सल्लागार तथा ठेकेदार नितीन चंद्रकांत देसाई हे सत्ताधाऱ्यांच्या सोबत फिरत असल्यानं या चौकशीचा निव्वळ फार्स सुरू केला असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी केलाय। महापालिकेमार्फत मोठा काळजावाजा करत घोडबंदर परिसरात उभारण्यात आलेल्या थीम पार्क प्रकल्पातील कंत्राटी कामाचे अक्षरशः धिंडोडे निघत आहेत। कामाचे आकडे फुगवून या प्रकल्पामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचं प्रकरण राष्ट्रवादी काँग्रेसनंच उघडकीस आणले। या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादीनंच सर्वप्रथम केली आहे। मात्र या प्रकरणात आपले हात पोळले जाण्याची शक्यता असल्यानं राणा भीमादेवी घाटात चौकशीची घोषणा करणारे सत्ताधारीच सदरचा ठराव तयार करण्यास वेळकाढूपणा करत आहेत। तसंच विरोधी पक्षनेत्यांच्या सही अभावी हा ठराव रेंगाळला असल्याचं सांगत आहेत। मात्र शनिवारी तयार केलेला ठराव तात्काळ पाठवणं गरजेचं असतानाही सभागृह नेत्यांनी तो सायंकाळी उशिरा पाठवला। त्यावेळी आपण कार्यालयात नसल्यानं त्यावर स्वाक्षरी होऊ शकली नव्हती। मात्र आता त्याचा बाव केला जातोय। सत्ताधारी पक्षाला त्या प्रकरणाची चौकशीची गरज नाहीये। कारण या प्रकरणाची चौकशी झाली तर त्यामध्ये हेच लोक अडकण्याची शक्यता अधिक आहे। या पार्कचे ठेकेदार सल्लागार आणि ठेकेदार नितीन देसाई हे पालकमंत्र्यांसोबत फिरत आहेत। नवरात्र उत्सवाची तयारी करताना हेच लोक पालकमंत्री आणि सभागृह नेत्यांच्या सोबत दिसले। त्यावरून या प्रकरणाची चौकशी करण्याचा केवळ फार्स करायचा आहे हेच दिसून येत असल्याचा टोला मिलिंद पाटील यांनी लगावलाय। गेल्या काही महिन्यांपासून तांत्रिक कामासाठी बंद असलेल्या डॉक्टर काशीनाथ काणेकर नाट्यगृहातील मिनी थिएटर येत्या एक महिन्यात नाट्यप्रेमींसाठी खुलं करण्यात येईल अशी माहिती महापौर मीनाक्षी शिंदे यांनी झालेल्या पाहणी दौऱ्यादरम्यान दिली आहे। या पाहणी दौऱ्याला स्थायी समिती सभापती राम रेपाळे, सभागृह नेते नरेश मस्के, सिने दिग्दर्शक विजू माने, अभिनेते उदय सबनीस उपस्थित होते। नव्यानं विकसित होत असलेल्या घोडबंदर रोड येथील नाट्यप्रेमींसाठी हिरानंदाने मेडोज येथे ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह उभारण्यात आलं। परंतु गेल्या काही महिन्यांपासून या नाट्यगृहातील मिनी थिएटर तांत्रिक दुरुस्तीसाठी काही महिन्यांपासून बंद होतं। हे थिएटर लवकरात लवकर चालू करावं अशी मागणी ठाण्यातील नाट्य संघटनांनी महापौरांकडे केली होती। सद्यस्थितीत चालू असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी पाहणी दौरा केला। यावेळी मिनी थिएटरच्या कामाबाबत संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांच्या समवेत चर्चा केली असता सद्यस्थितीत थिएटरचं काम हे 80% पूर्ण झालं असून उर्वरित काम येत्या महिनाभरात पूर्ण करण्याचे आदेश महापौरांनी दिलेत। त्याचप्रमाणे दैनंदिन निगा देखभालीसाठी आवश्यक कर्मचारी वर्ग उपलब्ध करावेत। तसंच संपूर्ण नाट्यगृहात चालू असलेल्या कामांची पाहणी करण्यात यावी। या सर्व कामांचा अहवाल सादर करून ही कामं मार्गी लावण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या। यावेळी मिनी थिएटरचे उर्वरित काम युद्ध पातळीवर करून महापौरांनी दिलेल्या सूचनांनुसार महिनाभरातच मिनी थिएटर कलाकारांसाठी आणि रसिकांसाठी खुलं करण्यात येईल अशी ग्वाही अतिरिक्त आयुक्त राजेंद्र राहिवर यांनी दिली आहे। ठाण्याची दुर्गेश्वरी भक्तांच्या हाकेला धावून जाणारी नवसाला पावणारी ठाण्यातल्या टेंभी नाक्यावरच्या भवानी चौकात या देवीच्या होणाऱ्या नवरात्रोत्सवाला आता 4 दशकं पूर्ण होत आहेत। गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या पुढाकारानं सुरू झालेला हा उत्सव आता पालकमंत्री माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनामुळे आणि जय अंबेमा सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्थेचे सेवाभावी पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांमुळे अधिकाधिक व्यापक अधिकाधिक विशाल होत चालला आहे। यंदाचा हा उत्सव अश्विन शुद्ध प्रतिपदा अर्थात 10 ऑक्टोबर पासून अश्विन शुद्ध दशमी अर्थात 18 ऑक्टोबर दसऱ्यापर्यंत साजरा होणार आहे। या नवरात्रोत्सवात सहभागी होण्यासाठी
आपल्याला मनपूर्वक निमंत्रण. ठाण्याची दुर्गेश्वरी आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करेल यात शंकाच नाही. अमुचे आई हे रूप देवीच हे शक्तीच हे रूप भक्तीच शिवाई देवीच जगदंबे महालक्ष्मी दे आभातान सर्वदा वाढो या देशाची शान अभिमानाने गाऊ आई तुझे गान हे देवी शिवाई हे अमुचे आई 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 अचानक तांत्रिक बिघाड झाल्यानं एकाच कुटुंबातील दोन महिला 10 महिन्याच्या चिमुकल्यासह लिफ्ट मध्ये अडकून पडल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यातील टेंबीनाका येथील देवी दर्शन इमारतीत घडला. तब्बल अर्ध्या तासानंतर अग्निशमन दल आणि ठाणे प्रादेशिक आपत्ती विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या दोन मृत महिलांसह अवघ्या 10 महिन्याच्या चिमुकल्याची सुखरूप सुटका केली. लक्ष्मी प्रधान पूनम प्रधान आणि 10 महिन्याचा समर्थ प्रधान या लिफ्ट मध्ये अडकले होते. या घटनेनंतर स्थानिक शिवसेना नगरसेवक सुधीर कोकाटे देवी दर्शन इमारतीत पोहोचले आणि त्यांनी लिफ्ट मध्ये अडकलेल्या नातेवाईकांना धीर दिला. कोल्हापुरी चपलेची चर्चा जगभरात असली तरी ठाण्यात सध्या 6 फुटे कोल्हापुरी चप्पल चांगलीच गाजत आहे. ठाण्यातील एका कारागिरानं तब्बल 6 फुटे कोल्हापुरी चप्पल स्वतःच्या हातांना तयार केली आहे. नवरात्रीच्या प्रारंभापासून ही चप्पल सगळ्यांना पाहायला मिळणार असून त्यासोबत सेल्फी घेण्याची संधीही मिळणार आहे. कोल्हापूरच्या प्रसिद्ध कोल्हापुरी चप्पलची ट्रेंड मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध आहे. मुंबई ठाण्यासारख्या शहरांमध्ये अशा चपला बहुधा राजकारण्यांच्या पायात दिसतात. मात्र या चपला तरुणांमध्येही आकर्षणाचा विषय ठरावा तसंच कोल्हापुरी चप्पलचा ट्रेंड नागरिकांमध्ये आणखीन रुजावा यासाठी ठाण्यातील टेंबीनाका भागात राहणारे अंकुश कारंडे यांनी तब्बल 6 फुट चप्पल तयार केली आहे. अंकुश यांचे वडिलोपार्जित चपला तयार करण्याचं दुकान आहे. एके दिवशी इतकी मोठी चप्पल बनवण्याचा विश्वास त्यांनी मनाशी बाळगला होता. सुरुवातीला त्यांनी ऑगस्ट महिन्यामध्ये चपलेचे चित्र बनवले. त्यानंतर त्यासाठी लागणाऱ्या सामग्रीची जुळवाजुळव केली. चपलेसाठी लागणारं रेशीम, धागा, चामडं, गोंद, रबरी सोल यासारख्या वस्तू आणल्या. त्यानंतर सप्टेंबर पासून त्यांनी हे चप्पल बनवण्याचं काम सुरू केलं आणि अवघ्या 15 दिवसांमध्येच त्यांनी हे काम पूर्ण केले. या चपलेसाठी त्यांनी तब्बल 25,000 रुपये खर्च केले. ही चप्पल तयार करण्यासाठी त्यांना त्यांचा 12 वर्षाचा मुलगा आर्यन कारंडे याचीही मदत झाली आहे. तेव्हाचा चिंग्या तसाच होता. माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे मज जवळ पैसे नाहीत. माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता. काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते. चिंग्या अजूनही बदलत नव्हता. आता माझ्याकडे पैसे आहेत पण चेकबुक नाही. चिंग्याची कारण थांबत नव्हती. आता मला मोबाईल मधन पैसे ट्रान्सफर करता येतात बर का? पण नेमकं त्याच बँकेचं ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही. बस, कारण संपली. अरे पण उठा, फोन कर ट्रान्झॅप. ट्रान्झॅप, तुला पण माहिती आहे ट्रान्झॅप. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे रंगली असल्यास युट्यूबवर येते तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळकडामुळे शेवटी पुन्हा एकदा ठाण्यात शारदीय नवरात्र उत्सवाला जल्लोषात सुरुवात.
थीम पार्क प्रकरणी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांचा पलटवार आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहातील मिनी थिएटर लवकरच नाट्यप्रेमींसाठी होणार खुलं. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईलेख आदर्श नगर कोलपाट रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल आय डी आवाज माझा @tvnews@gmail.com. तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.